कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला गालबोट न लागता स्वतः जातीनिशी त्या कारखान्यात लक्ष घालणे, गटावर लक्ष घालणे हे त्यांचं कायमचं काम आहे, हे आम्ही आता 10 वर्ष बघतोय. आजपासून जे कार्य माळिक साहेबांनी जे केलंय ते योग्यच केलंय आणि चांगल्या प्रकारे 27 वर्ष झालं सत्ता आहे, त्याचं कारण हेच आहे. त्यामुळे कार्य त्यांचं कडपासून चांगलं आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा कारखान्यात जे काम आहे हे कृतियुक्त आहे. नुसतं बोलण्याचा बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असं नाही आहे. शेतकऱ्यांना बिलं व्यवस्थित मिळतात, कामगारांचा पगार व्यवस्थित मिळतोय, काही अडचण नाही. मी बले 7-8 वर्ष झालं बघतोय, कारभार अगदी नंबर एकच आहे. विरोधकांनी नावं सुद्धा ठेवायची गरज नाही असं कार्य आहे. कोल्हापूरमध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही मतदारसंघ आहेत, काही कारखाने आहेत, काही जिल्हा परिषद असतील किंवा काही विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघामध्ये महाडिक पाटील आमने सामने असतात. आणि आज राजाराम सहकारी साखर कारखान्याची 39वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. आताच नुकतीच ही सभा पार पडलेली आहे. सभा पार पडल्यानंतर काही इतर सभासद आहेत, त्या सभासदांच्याकडून आपण जाणून घेऊया काय नेमकं सभासदांना वाटते सभा पार पडल्यानंतर. नमस्कार. नमस्कार. कोणचा गाव? आमचं गाव मिंचे. मिंचेवरून आलाय. हा, कशी झाली सभा? सभा चांगली झाली. कशी? वर्षाला सभा अगदी व्यवस्थित होती आहे, चांगली आहे. आणि माळीकाप्पा चांगलं काम करतात, चेअरमन आहे ती, चांगलं आहे. आणि सगळ्या गोष्टीकडनं उसाचं बिल बी सगळी व्यवस्थित आमची आम्हाला मिळते. कोणचं गाव? लाटवडे. 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 काय सभा लगेच आटपली म्हणतात? नाही, लगेच नाही आटपलेले, 15 तास सभा झाल्या आणि सभेत सगळे विषय अगदी व्यवस्थित मंजूर झाल्यात. कोणाचा दंगा नाही, काय संबंध नाही. 3 सभासद आलते विरोधातले, कोण विचारतू देशनी? कारण काय आलीच नाहीत, पुढे गेली मागे येत ना हळूहळू. आणि सगळे सभासद जवळजवळ 8-9 हजार सभासद आलते माडे ग्रुप. 8-9 हजार सभासद आलते आणि सगळे सभासद होते. बिगर सभासद कोणी नाही, आम्ही सभासद आहे सगळे. अगदी व्यवस्थित सभा पार पडली. सभा चांगली झाली. सगळे जे तिने प्रश्न मांडले त्याची सगळी उत्तरं शांतमध्ये दिली आणि तासभर सभा चालली. आणि माडी साहेब सगळे आहे ते सगळे बिले बिले सगळे विषयीत येते. काय काय प्रश्न होतात सभेला? सभेला म्हणजे कसं आहे, आजपासून जे कार्य माडी साहेबांनी जे केलंय ते योग्यच केलंय आणि चांगल्या प्रकारे 27 वर्ष झालं सत्ता आहे, त्याचं कारण हेच आहे. त्यामुळे कार्य त्यांचं कडपासून चांगलं आहे. शेतकऱ्यांना बिलं व्यवस्थित मिळतात, कामगारांचा पगार व्यवस्थित मिळतोय, काही अडचण नाही. मी बले 7-8 वर्ष झालं बघतोय, कारभार अगदी नंबर एकच आहे. विरोधकांनी नावं सुद्धा ठेवायची गरज नाही असं कार्य आहे. त्यामुळे काही अडचण नाही. ओके ओके. नमस्कार. कोणचं गाव? कासारवाडी. कासारवाडीवरून आलाय. काय वाटते सभा झाली? एकदम चांगली. एकदम चांगली झाली. चांगली झाली. माडी साहेबांचं काम आहे एकदम चांगलंच आहे सुरुवातीपासून. आता नवीन चेअरमन झाले अमल साहेबांचं काम चांगलं चांगलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? बोरनाथ सर. बोरनाथ सर, नमस्कार. काय सांगाल, एकंदरीत सभा पार पडली, लोक म्हणायला लागले ती सोशल मीडियावर, आजपर्यंत 10 वर्षात 5-10 मिनिटं किंवा एक अर्धा तास चालला, आजपर्यंत या वर्षी जवळजवळ 55 मिनिटं जवळजवळ सभा चांगली चाललेली आहे. आणि जे जे सगळे प्रोसिडिंगचे विषय होते ते 100% वाचन झालं, लोकांनी प्रतिसाद दिला. काही विरोधकांचं म्हणणं होतं की सभा कदाचित होणार नाही, पण 4-8 दिवसापूर्वी गोकुळची जी झालेली होती त्याच्या प्रतिसाद एक चोख उत्तर द्यावं असं माडकांचा कारभार आणि चारित्र्यहीन अशी असणारी माणसंही माडकांची आहेत. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला गालबोट न लागता स्वतः जातीनिशी त्या कारखान्यात लक्ष घालणे, गटावर लक्ष घालणे हे त्यांचं कायमचं काम आहे, हे आम्ही आता 10 वर्ष बघतोय. मी सभासद नाही तरी पण त्यांचं कामकाज पेपरला वाचतोय. त्यांच्या अनेक सभा आम्ही अटेंड केलेल्या आहेत. आपण सभासद नाही आता नाही. मग आम्ही आलो ते एक आवड आणि आमचं ऊस जातोय ना त्याचं. सभासदांचं असलं तर आमचं बिगर सभासद म्हणून ऊस जातोय 10 वर्ष. मग सभेला येणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते चोख आणि रोखठोक त्यांचा व्यवहार असतोय. आता एक तुम्हाला सांगायचं, नंतर तुमच्या पश्चात दुसरं काय करायचं असं काय त्यांच्याकडे नाही आहे. जे बोलायचे स्पष्ट बोलायचं आणि करून दाखवायचं. कृतियुक्त त्यांचं राजकारण असेल, समाजकारण असेल किंवा कारखान्यात जे काम आहे हे कृतियुक्त आहे. नुसतं बोलण्याचा बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी असं नाही आहे. एकंदरीत जर का बघायला गेलं तर 39वी सर्वसाधारण जी सभा होती ती सभा पार पडलेली आहे. सभा झाल्यानंतर जवळपास 1/4 तासानंतरचा हा रिपोर्ट आहे. आणि या रिपोर्ट अंतर्गत म्हणजे हे माडी गटाचे सगळे सभासद आहेत आणि या सभासदांची मतं आहेत की सभा चांगल्या पद्धतीनं पार पडली, आतापर्यंत अशी कधी सभा पार पडली नव्हती. जवळपास 8-9 वर्षामधली ही अशी 8-9 म्हणला तुम्ही, हा, गाजलेली आहे. 55 मिनिटं सभा
सभा चालली आणि या सभेमध्ये सगळ्या प्रश्नांना कारखाना प्रशासनाने असेल चेअरमन साहेबांनी असतील उत्तर दिली आहेत अशी या सभासदांची मत आहेत. सभासदांच्या सोबत काही ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा ही अशी मत मांडली. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.